पीएमसी मराठीवर चालत असलेल्या आनपानसती ध्यानयात्रेमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वांना सुप्रभात. मित्रांनो, आपल्या आयुष्यात दुःख काय येते किंवा कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांना जबाबदार असते, तर मोह, अपेक्षा ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांना जबाबदार असतात. त्या कशा, त्या संदर्भात आपण गौतम बुद्धांची छोटीशी गोष्ट ऐकूयात. एकदा गौतम बुद्ध एका गावात एका प्रवचनासाठी जातात. त्या प्रवचनामध्ये ते सांगतात की आपण आपल्या भोवती जी बंधनं बांधून घेतलेली आहेत, आपल्या कुटुंबाची, परिवाराची, आपल्या परिवारातील सदस्यांची, ती बंधनं म्हणजे तो मोह असतो आणि त्यामुळेच आपण सत्याच्या दिशेने प्रवास करू शकत नाही किंवा सत्यापर्यंत पोहोचत नाही. हे प्रवचन ऐकल्यानंतर त्या प्रवचनाला आलेल्या एका व्यक्तीला ह्या गोष्टी खूप तीव्रतेने जाणवतात. आणि दुसऱ्या दिवशी तो गौतम बुद्धांकडे त्यांच्या आश्रमात जातो आणि त्यांना सांगतो की तुमचं प्रवचन ऐकून माझ्यामध्ये खूप मोठं परिवर्तन झालं आहे. माझं परिवारच माझ्या म्हणजे माझं खूप मोठं बंधन म्हणजे माझं परिवारच होतं आणि त्यामुळे मी देखील सत्याच्या दृष्टीने सत्याच्या दिशेने प्रवास करू शकत नव्हतो. तर आता मी माझा संपूर्ण परिवार सोडून तुमच्याकडे आलेलो आहे. माझ्या परिवारामध्ये माझी पत्नी सतत आजारी असायची. गरिबीमुळे मी माझ्या मुलांचं पालनपोषण व्यवस्थित करू शकत नव्हतो, त्यामुळे माझ्या आयुष्यात सतत दुःख आणि सतत चिंता असायची आणि तेच माझं खूप मोठं बंधन होतं. मग गौतम बुद्ध त्याला विचारतात की तू खरोखरच सर्व बंधनातून मुक्त होऊन आलेला आहेस का? तर तो व्यक्ती म्हणतो की हो, मी अगदी सगळं माझं सोडून आलेलो आहे, त्यामुळे आता मला कसलीही चिंता नाही, काही नाही. तरी गौतम बुद्ध त्याला परत म्हणतात तू पुन्हा एकदा विचार कर. त्यावेळी त्यावर तो व्यक्ती म्हणतो की नाही, मी पूर्णपणे आता बंधनमुक्त झालेलो आहे आणि आता तुम्ही मला एक शिष्य म्हणून उपदेशन तुम्ही मला करा. तर मग दुसऱ्या दिवशी गौतम बुद्ध त्याला एका पूर्व दिशेला पाठवतात. बुद्ध त्याला सांगतात की पूर्व दिशेला एक साधिका राहते, त्या साधिकाच्या घरी जाऊन तुला तिथून भिक्षा मागून खायची आहे. तर तो पूर्व दिशेने चालत जातो, खूप दूरवर अंतरावर चालत तो चालत जातो आणि त्या साधिकेच्या घरी पोहोचतो. खूप अंतर चालत असताना त्याच्या मनात विचार येतो की जर मी आत्ता घरी असतो तर किती शांततेत आणि आरामात बसलो असतो, एवढं उन्हाचं मला चालावं लागलं नसतं. असे वेगवेगळे विचार त्याच्या मनात चालत असतात. साधिकेच्या घरी पोहोचल्यानंतर त्या साधिकेला बघितल्यानंतर त्याला खूप म्हणजे ती साधिका इतकी सुंदर असते की तो तिचं रूप बघण्यातच मग्न होतो. मग ती साधिका त्याचा सन्मान करते, त्याला घरात बोलवते आणि त्याला जेवायला वाढते. तर त्याच्या मनात जे काही विचार चालू होते येताना की मला असं जेवण मिळालं असतं जर मी घरी असतो तर, अगदी तसंच जेवण साधिका त्याला जेवायला देते आणि तो आश्चर्यचकित होतो. जेवण झाल्यानंतर त्याला त्याच्या मनात येतं की थोडासा आराम करायला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. तर त्याच वेळेला साधिका त्याला म्हणते की तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी तुम्हाला पंखा देते आणि मग तुम्ही इथून प्रस्थान करा. आणि मग तो पुन्हा आश्चर्यचकित होतो की म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टी ह्या साधिकेला कशा काय कळत आहेत. तर तो तिथे आराम करतो. आराम करत असताना तो अधूनमधून त्या साधिकेकडे बघत असतो. ती अत्यंत सुंदर असते दिसायला, त्यामुळे तो तिचं रूप निहाळत असतो आणि त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात. त्याच्या मनात विचार येतात की एवढी सुंदर स्त्री आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने तो त्या स्त्रीकडे आकर्षित होत असतो. मग शेवटी त्याची जाण्याची वेळ येते. जाण्याची वेळ येते त्यावेळेला त्याच्या मनात विचार येतो की पुन्हा एकदा वळून त्या साधिकेकडे बघायला हवे, पुन्हा एवढं सुंदर शरीर, एवढं सुंदर रूप मला बघायला मिळते की नाही, म्हणून तो असा त्याच्या मनात विचार येतो. तर त्याच वेळेला ती साधिका म्हणते की शरीर हे नश्वर आहे, शरीर म्हणजे सर्वस्व नाही, तर शरीर फक्त हे हाडामासांचं एक बनलेला साचा आहे, तर ते म्हणजे काही सर्वस्व नाही. हे ऐकल्यानंतर तो इतका आश्चर्यचकित होतो की तो विचारतो की तुम्ही अंतर्यामी आहात का, तुम्हाला माझ्या मनातले विचार कसे काय कळाले. त्यावर सारिका उत्तर देतात
की ही सर्व गौतम बुद्धांची कृपा आहे माझ्यावरती, त्यांच्यामुळे मला जीवन काय आहे ते कळाले, आणि त्यामुळे मी आता म्हणजे कुणाचेही मनातले विचार भाव हे मी वाचू शकते. हे ऐकल्यानंतर तो मनुष्य खूप लज्जित होतो आणि तो तिथून निघतो. आणि गौतम बुद्धांकडे आल्यानंतर तो त्यांना म्हणतो की मी खरंच खूप पापी आहे, माझ्या मनामध्ये असे विचार आलेत. त्यावर गौतम बुद्ध म्हणतात की हो, म्हणूनच मी तुला तिथे पाठवले होते की तू सर्व मोहबंधनातून तुझी सुटका झालेली नव्हती. मग त्यावर तो मनुष्य म्हणतो की हो, माझी पत्नी सतत आजारी असायची, मला तिच्याकडनं सुटका करून घ्यायची होती आणि म्हणून त्यामुळे मी तुमच्याकडे आलो होतो. आणि मी जास्त पैसे कमवत नव्हतो, त्यामुळे माझ्या घरातल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नव्हतो, म्हणून मी ते सर्व सोडून तुमच्याकडे आलो होतो. त्यावर बुद्ध म्हणतात की माझे शिकवण, माझे प्रवचन लोक त्यांच्या सोयीने घेत असतात, म्हणजे ज्यात त्यांचा स्वार्थ असेल तरच ते घेतात, नाहीतर ते घेत नाहीत. तर त्यावर गौतम बुद्ध साला सांगतात की ज्या वेळेला तू स्वतःच्या विचारांचं परीक्षण करायला लागशील, स्वतःच्या विचारांना वाचायला लागशील, साक्षभावाने बघायला लागशील, त्याच वेळेला तू म्हणजे संपूर्ण बंधनातून मुक्त झालेला असशील, खऱ्या अर्थाने तू बंधनमुक्त होशील. कारण त्या ज्या वेळेला आपण स्वतःचं परीक्षण करायला लागतो, स्वतःचे विचार बघायला लागतो, त्यावेळेला आपण पूर्णपणे मुक्त झालेलो असतो. कारण आपण आपल्या विचारांना त्यामुळे आपल्या विचारांना स्थगिती यायला लागते, स्तब्धता यायला लागते, शांतता यायला लागते. आणि मग कुठलाही मोह, कुठलीही माया, बंधन हे आपल्याला सत्यप्राप्तीसाठी अडवून ठेवू शकत नाही. तर मित्रांनो, ध्यान साधना ही त्यासाठी अत्यंत प्रभावी अशी साधना आहे. त्यामुळे आपण स्वतःच्या विचारांना साक्षीभावाने बघायला शिकतो आणि जसजसे आपले विचार आपण बघायला लागतो तसतसे ते विचार कमी व्हायला लागतात आणि एक वेळ येते की ती विचार संपतात, म्हणजे विचार शून्यता आपल्यामध्ये येते. आणि ही विचार शून्यता आपल्याला फक्त आणि फक्त ध्यानातूनच प्राप्त होते. तर चला तर मित्रांनो, आपण आपल्या ध्यानाला सुरुवात करूया. ज्यांनी चष्मे घातले असतील त्यांनी चष्मे काढून ठेवायचे आहेत. हाताची बोट एकमेकांना क्रॉस करायची आहेत, पाय एकमेकांना क्रॉस करायचे आहेत किंवा मांडी घालायची आहे. डोळे बंद करून शांतपणे आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासाकडे केंद्रित व्हायचे आहे. Thank you.
परमगुरु परम मित्र आहे, तोच आपला खरा मार्गदर्शक आहे. आपल्या श्वासांवर स्थिर राहायचे आहे. Thank you.
बोलायचे नाहीये. अगदी येणाऱ्या जाणाऱ्या आपल्या प्रत्येक श्वासाकडे शांतपणे एकरूप व्हायचे आहे. Thank you.
शेवटचे 10 सेकंद. पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य. अगदी शांतपणे आपले दोन्ही हाताची बोटं आपल्या डोळ्यांवरती ठेवायची आहे आणि आपल्या हातांमधील ऊर्जा ही आपल्या डोळ्यांमधून शरीरात जात आहे असा अनुभव करायचा आहे. अगदी हळूवारपणे आपल्या ध्यानाच्या स्थितीतून बाहेर यायचे आहे. खूप छान पद्धतीने ध्यान केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद.